साड्या आता कसला आलाय अभ्यास शाण्या सामे परीक्षा जवळ आली आहे आणि त्याच्या आधी काय असतं झंप्या चाचणी परीक्षा तर करीचीच झाली आहे अरे असं कसा रे तू बिंडोक आता आपण कुठे जाऊन आलो शाळा तू शाळेत शिकायला जातोस का शाळा बघायला जातोस अरे बोचक्या आता आपण गणपतीच्या कारखान्यात गेलो होतो ना हो रे म्हणून सांगतो हा अभ्यास जरा ठेव बाजूला झंप्या तुला पेपर मिळत वाटत तुला परीक्षेशिवाय दुसरं काय दिसत नाही काय कस अरे दिसत ना तू दिसतोस नव्या पुस्तक दिसतात हे तुझी अक्कल दिसते नाही काय अरे सगळ्यांच्या सोसायटीत गणपती असतात आपल्याच सोसायटीत गणपती नसतात तू का आपल्या सोसायटीत गणपती आणणार आहेस येस करेक्ट गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया अरे आवाज कमी कर रे चला झाली तयारी मी तर तयार आहे मंजूच काय ते वेळ काढते हे बरं आहे मगासपासून ह्यातच चाललेलो हे घेऊ का ते घेऊ मग काय किती दिवसांनी खेळायचं म्हणजे तयारी करावीच लागणार हा हा आता चला हिला काय झालं अगं स्पृहाचा काय चल ना मला काय वाटतं माहितीये मंजू चिनू आपण काय असं रोजच खेळतो त्यात काय नवीन आम्हाला माहिती आहे तसं नाही ग पण आपल्याला शाळेत सांगतात तसं एखादं चांगलं काम केलं तर म्हणजे समाजसेवा वगैरे समाजसेवा काय असते अरे म्हणजे ना म्हणजे सगळी मोठी माणसं करतात ना त्याला समाजसेवा म्हणतात मोठी माणसं तर ऑफिसमध्ये जाऊन पैसे गोळा करतात आणि मग त्या पैसे जमा झालेल्यांची समाजसेवा होते का हो हा म्हणजे मी कालच माझ्या आई बरोबर 2 रुपयाची समाजसेवा केली तसं नाही रे समाजसेवा म्हणजे आपण लोकांसाठी एखादं चांगलं काम करायचं म्हणजे आपल्याला इतिहासात नाही का लोकमान्य टिळकांनी कसं लोकांसाठी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केले अय्या म्हणजे सोसायटीच्या बाहेर कोपऱ्यावर गणेशोत्सव साजरा करणारा तो मवाली समाजसेवा करतो तसं नाही ग म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं असतं पण मला काय वाटतं माहितीये आपण सुद्धा असं काहीतरी केलं तर आता गणपती सुद्धा जवळ आलेत झंप्या बेस्ट आयडिया सगळ्यांना बोलूया कोण येणार आहे का येतील ना सगळे सगळे त्यांच्या ग्रुप मध्ये आपल्या इथे कोण येणार आहे चालेल मग आपण मोठ्या माणसांना बोलूया अरे मोठी माणसं आपल्या दोघांचा गणपती बनवतील मग पुढचं काय तू विचार कर सगळं आपण स्वतःच स्वतः करायचं सरप्राईज सगळ्यांना सरप्राईज अरे मग पैशाचं काय वर्गणी काढायची अरे वर्गणी काढली तर कसला आले सरप्राईज सगळ्यांना कळेल ना कुणालाही न सांगता करायचं अरे मग पैशाचं काय करणार थोडेसे पैसे आपण द्यायचे बाकीचे बघूया अरे बघू काय बघू अरे डेकोरेशन मूर्ती याचा खर्च किती तुला माहितीये का अरे हे सगळं स्वतःच स्वतः केलं ना की सगळं स्वस्तात पडतं सगळं स्वतःच स्वतः करायचं हो अरे एक वेळ डेकोरेशनचं ठीक आहे पण मूर्तीचं काय तू कशाला टेन्शन घेतोस सगळं स्वतः करायचं आपण काय हो मला येते बनवता काय हो अरे तू अजून मला ओळखलं नाहीये बरं बाबा पण हे सगळे आपण उपद्रव करायचे कुठे सोसायटीच्या जुन्या ऑफिस मध्ये कोण ऑफिस ची जागा देणार आपल्याला ते बंदच असत रे आणि विचारायची तरी काय गरज आहे मग काय सरळ जायचं आणि गणपती बाप्पा मोरया आणि पैसे सगळ्यांना देत होत काय काय बोलला हा वर्गणी गोळा करायचे असं म्हणायचंय का तुला हो हे चले वर्गणी काढायची म्हणजे सगळ्यांना सांगावं लागणार आणि तसं सांगितलं की तसं काही चालणार नाही अशी तंबी मिळणार आता काय करायचं आपले आपण पैसे काढूया जमतील तेवढे जमतील चला मग बसून काय राहिलात करा सुरुवात अगं पण मगाशी तर तू 130 म्हणाली होतीस आणि त्याआधी 150 शी हे 4 आणे कोणी दिलेत त्यांच्यामुळे सगळी बेरीज चुकते येत नाही ते बोल आधी काय मोज आधी नाही पण 4 आण्यामुळे 10 रुपये कसे काय कमी जास्त होतील ही जर 4 आणे जास्त होत असतील ना तर मला दे 4 आण्याची एक छोटी गोळी मिळते तू गप रे तिला मोजू दे पण आता आपण कुणी कुणी काय काय करायचं ते आधी ठरवूया
डेकोरेशनचं मी बघतो. आणि सामान माझ्या घरी आहे मागच्या वेळेचं. मुझी सगळं मी आणतो. काय काय बोलला? तुझी जल्दी तुझ्यासारखीच असेल ती. हे सगळं नंतर. आधी काय काय राहिलं आणायचं ते बघा. मूर्ती ती सगळ्यांनी आणूया. अरे ऑफिसची चावी. अरे हो ती कुणी आणायची? येस 170. झंप्या अरे आपल्याला सोसायटीच्या मोठ्या ऑफिसमध्ये जागा कोण देणार आहे? मोठ्या ऑफिसमध्ये आपण जायचंच नाहीये. आपण जुन्या ऑफिसमध्ये करायचंय. अरे जुनं सुना तर प्राचीन असो आपल्याला तर. हे बघ दादर बंद आहे. मला पण दिसतंय. मग उघडणार कसं? कुलूप कसं उघडतात? तुला चावी कोण देणार आहे? सोसायटीच्या चाव्या कोणाकडे असतात? तुला काय बळी काका चावी देणार आहेत? नाही. मग अरे कुलूप उघडणार कसं? मी त्यांच्याकडे चावी मागायला जाणारच नाहीये. मग तू जाणार आहेस? मी हे चलरे तब्बई काकाची ना आपल्यामुळे आधी छटली आहे. चलरे मी नाही जाणार. बघा चल बघूया. डिझाईन करूया. झाली सगळी तयारी. हे बघ हे सगळं सामान आणलंय. सुहाणी म्हणजे कुठे आहेत? त्यांना विसर आता. त्या दोघी नाही येणार. म्हणजे गणपती आपण आणायचे नाही? कशाला हवाय गणपती? तू आहेस ना. तू जास्त बोलू नको. तू जास्त बोलणार ना इथलेच विसर्जन करून टाकी. काय बोलला? ए तू शांत आहे. थांबा रे चिनू. आधी मला सांग त्या दोघी काय येणार नाहीये. अरे त्या येणार नाहीयेत म्हणजे आता येणार नाही. कदाचित त्या उद्या सुद्धा नाही येणार. का रे? त्या दोघी बिझी आहेत. आणि गणपती? ए तू शांत रा आता. अरे गणपती आणूया रे. अरे पण ते दोघे करतायत काय एवढं? स्पेशल खास मोदक बनवतायत. काय? आपल्यासाठी? हा कोण आहे? अरे हा आमच्या सोसायटीमध्ये राहतो. आपली मदत करायला आलाय. अरे हा ना. ते सोड रे. आधी मला सांग हे सगळं सामान कुठे ठेवायचं आहे? आपल्या सोसायटीच्या जुन्या ऑफिसमध्ये. चला मग. चला. अरे पैठ कालीच खूप खवळले रे. घबऱ्या तू. चोरडा मिळेल. काही होत नाही. गणपतीसाठी थोडा माल खाल्ला तर काय होतं? मग तूच खा तो माल. अरे थोडं तरी पुण्य लाभेल तुला. पुण्य मिळेल पण चावी मिळणार नाही. मला तरी कशी मिळणार आहे ती? मिळेल. तुला मिळेल ती चावी. थोडासा जरी मस्का लावणार ना तर तुला ती चावी मिळेल. जा बेटा जा. पटवते अमरीश पुरीला. जा. अरे जा तू. अरे चावी नाहीये तुझ्याकडे? तुझ्या सोसायटीच्या ऑफिसची चावी तुझ्याकडे असते. या सामानाचं काय करायचं ते तरी सांग आधी. चला माझ्यावर बस. ए खाली कोण इथे चावी मिळणार नाही. कशाला पाहिजे तुला? चाल ना घेतून. हाय. मला? हो तू झंप्या ना? हो. मला नाही ओळखलंस? नाही. मी नेहा तुमच्या पै काकांची ग्रँड डॉटर. मी पुण्याला असते. पै काका तुझे आजोबा? हो. आई शपथ. का रे? नाही काय नाही. तो वर गेला तो झाडा तुझा फ्रेंड आहे ना? त्याला माझे आजोबा जाम झापताय. नाही तो माझा मित्र नाहीये. हा बिंडोक काय करतो इथे? चला रे. अरे गप काय? हातरडा टाकला. चल आधी चल. अरे थांबा थांबा. अशी काय नाही पाहिजे का? नसलेच आहेत ते. करता कशाला मग असल्या खडूस लोकांना सेक्रेटरी? ही मोठी माणसं ना सगळी वेडी आहेत. मला करायला पाहिजे होतं सेक्रेटरी. मग सगळ्यांना दाखवलं असतं. हे कुठे ठेवायचे ते सांग आधी. अरे आता. अरे नाहीतर आमच्या सोसायटीत करूया ना गणेश उत्सव.
नाही गणेश उत्सव आमच्या सोसायटीतच होणार. काय झालं? हात का नोंडावरचा? हात काढणार का? हात काढणार वाटेल तिथे वाटेल तर पचकत असतोस. काय पचकलो मी? नाही तू पचकला नाहीस. बोंबलस ना भोंग्यासारखा टकल्या टकल्या. काय गरज होती? मग काय झालं? आपण बैकांना बोलत नाही अमरीश पुरी टकल्या आणि अजून काय काय बोलतो? पण बोंबलायची कशाला गरज होती? मी कोणाबरोबर उभे होतो माहितीये? कोण? ती पै काकांची नात होती ती. का संतोष? आणि तू येड्यासारखा पचकलास तिच्या समोर. हाय हे बघायला आता हे काय रे? आणि हो तुम्ही दोघं सकाळपासून कुठे होतात? ते आम्ही आपलं हा बघ लागला बोलायला. जरा शांत बस ना जाड्या. ए नाही रे तू बोल बिनधास. सांगू नंतर सांगू. तू जा जा. बघा जंपिया खरंच जाईन. बर जा जा. चिनूच्या ग्रुप मध्ये हे बर सापडले यांना. जरा काय झालं की लगेच. चल आता काय करायचं? काय करणार सांगून टाक. हे बघ ऋतुताई कुणाला पण सांगायचं नाही. नाही रे बाबा. हे काय कुठे होता तुम्ही दोघं? मी केव्हापासून हाक मारत होती. आली आता ही पण. हे मला पण सांगा ना तुम्ही काय करत होतात. हाय मी ऋतू. तू? मी नेहा. मी पहिली काका हिचे आजोबा आहे. मला पण सांगा ना रे तुम्ही काय करत होता. डोंट वरी फोक्स. आपण सगळं सामान माझ्या घरी ठेवूया. आणि सोसायटीचा सार्वजनिक गणेश उत्सव तुझ्याच घरी करूया. नाही आपण गणेश उत्सव गच्चीवर करणार आहोत. काय पण आयडिया आहे. गच्चीतील गणेश उत्सव पाहिलाय तरी का कधी? डेकोरेशन सगळं उडून जाईल. डेकोरेशन गेलं उडत. पावसाचं काय? माझ्या घरी ना एक इम्पोर्टेड रेनकोट आहे. गणपतीला रेनकोट आहे? आपण मोठा मंडप बांधूया ना. काय खायचं काम वाटलं तुला? श्या या पई काकांमुळे सगळं झालंय रे. मला वाटतं ते आधीच कशा तरी मुळे चिडले होते. चिडणारच. आपल्या आधी तो अम्य गेला होता भेटायला. तो जंप्या सुद्धा खाली उभा होता. यांचं काहीतरी चाललंय वाटत. त्यांना पण आपल्यासारखं गणेशोत्सव करायचा असेल. लक्ष ठेवायला लागणार. ए सांग ना अम्य. हा जंप्या तर सांगत नाही. तू तरी सांग ना. जंप्या काय करू मी? सांगून टाकीला. काय जंप्या तू काय बोलतोय तुला कळतय का? तो अमरीश पुरी. तू थांब रे. हा नेहा आम्ही काय करणार आहोत हे तुला सांगू. पण तुला सुद्धा माझं एक काम करावं लागेल. जंप्या तू हे काय करतोयस? तू थांब ग. तुला काय माहिती आहे? मला सगळं माहिती. अम्याने सांगितलं मला. बोल कळशील? हो मी काय वाटेल ते करी. पण तुम्ही आत्ता काय करताय ते सांगाल का? आम्ही सोसायटीचा गणेशोत्सव करणार आहोत. कुणालाही न सांगता सगळ्यांना सरप्राईज. आता आम्ही तेच करतोय. वाव मी पण येऊ का तुम्हाला हेल्प करायला? ये ना. पण त्याआधी एक काम आहे. सांग सांग. आम्हाला हा गणेशोत्सव सोसायटीच्या जुन्या ऑफिस मध्ये करायचा आहे आणि त्याच्या चाव्या तुझ्या आजोबांकडे असतात. एवढंच ना. मी आणते ती चावी. पण पई काकांना न सांगता. ओके उद्या संध्याकाळी याच वेळेला इथेच. डन. उद्या शाळा सुटल्यावर अजून एक काम आहे.
नवी मिळाली काय? किती वेळ झाला मी इथे उभी आहे. अगं शाळेत ना काय परस्पर येणार, घरी जरा तोंड नको दाखवायला. हे जाऊ देत रे, पण चावी आणलीस का? हे घे. हे काय? नक्की कुठली चावी ते मला कळलंच नाही. हनुमानच झालं ही. संजीवनी आणायला सांगितली, द्रोण घरीच आणला. ते सोड दे, तू चालू लावून बघ. आता करूया सुरुवात. हे काय आणले तुम्ही? गणपती बनवायची माती. म्हणजे तू स्वतः तयार करणारस गणपती? हो. वा, आम्ही पण करू का? हो चल. हॉलचे लाईट चालू आहेत. चिन्हला चावी मिळाली असं वाटत. आई शपथ झंप्या, चिन्हला सांगितलंच पाहिजे. अरे अमिया, नुसता गोळा काय तापत बसलायस? आपल्याला गणपती करायचा आहे अमिया. नाही गाढवा, अमिया म्हणजेच गणपती. कळली अक्कल, दे माती इकडे. अरे दे. नाही रे. कशाला आलाय तुम्ही सगळे? तुम्ही जे काय करताय ना ते बघायला. तर बघितलं ना, मग जा ना. तुम्हाला चावी कोणी दिली? पै काकांनी. रिशोपन, हे बरं आहे, आपल्याला चावी नाही दिली. चल पै काकांना विचारूया. हे थांब, दिली म्हणजे तुम्ही चोरून आली. ही घेऊन आली. हे बरं आहे, तेच आम्ही विचारायला जाणार. आपल्या मुलांना पटपट देता आणि आम्हाला नाही म्हणताय. अरे थांब ना, असं काय करतोस? मी गणपती करताय. हो मामाला सुद्धा करायचंय. मग तुमचा गणपती तिकडे आणि आमचा इकडे, मध्ये लुबून नाही पाहिजे.